नमस्कार, आज मी बनवते आहे मस्त अशी प्रेशर कुकरमध्ये झटपट तयार होणारी चिकन बिर्याणी किंवा चिकन पुलाव। घरातील एखादी छोटी मोठी नॉनव्हेज पार्टी असोत किंवा मग अचानक खावाच वाटणारा चिकनचा बेत असो, माझ्या पद्धतीने जर कुकरमध्ये हा चिकन पुलाव किंवा चिकन बिर्याणी बनवली तर इतर संपूर्णच पर्याय विसरून जाल, एवढी ही चिकन बिर्याणी चविष्ट तयार होते। अगदी गावरान पद्धत आहे। तुम्ही बॅचलर्स असाल किंवा अचानक घाई गडबडीच्या वेळेला घरामध्ये पाहुणे आलेले असाल, लवकरात लवकर तुम्हाला चिकनचा बेद बनवायचा असेल तर हा पर्याय अतिशय उत्तम आहे। सध्या जवळच 31 आलेला आहे तर या निमित्ताने तुम्ही बॅचलर जरी असाल तर कमी साहित्यांमध्ये, घरगुती साहित्यांमध्ये झटपट तुमची पार्टी नक्कीच छान प्रकारे साजरी करू शकता। त्याकरिता आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण यामध्ये मी पाण्याचं अगदी परफेक्ट असं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। त्याकरिता मी या ठिकाणी एक प्रेशर कुकर गॅसवर ठेवलेला आहे, गॅसची फ्लेम एकदम कमी आहे। यामध्ये टाकूयात 2 चमचे तेल। तेल हलकंसं गरम झालं की लगेच यामध्ये काही खडा मसाले टाकूयात। 2 इंच दालचिनी, 5 ते 6 लवंगा, 5 ते 6 काळी मिरी, 1/2 चमचा शहाजिरे, 1 हिरवी इलायची, 1 मसाला इलायची म्हणजेच काळी इलायची, 1 स्टारफूल आणि 4 ते 5 तमालपत्र। हे संपूर्ण मसाले आपल्याला एकदम कमी गरम तेलामध्येच तळून घ्यायचे आहेत। यावेळेला गॅसची फ्लेम फुलंही नसावी आणि तेल जास्त गरमही नसावं। आता टाकूयात 1.5 ते 2 चमचे आलं आणि लसूण पेस्ट, सोबतच 1 वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा। सोबतच मी कोथिंबीर आणि पुदिन्याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं तेही टाकलंय। आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला या तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहे, जोपर्यंत आपला कांदा छान असा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत। हे संपूर्ण साहित्य आपलं व्यवस्थित असं परतलं जात आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपल्याला 2 तांबे पाणी गरम होण्याकरिता ठेवायचं आहे। आता यामध्ये टाकूयात 1/2 चमचा हळद आणि साधारणतः 3 चमचे धना पावडर। धना पावडर थोडीशी जास्त वापरली की आपल्या या बिर्याणीला टेस्टही तेवढ्याच प्रमाणात छान येते। आजची ही बिर्याणी मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवतीये, त्यामुळे या ठिकाणी मी घेतलेला आहे 1/2 किलो स्वच्छ 2 ते 3 पाण्यांनी धुवून घेतलेलं चिकन। आता हे चिकन या संपूर्ण वाटणामध्ये किंवा या परतलेल्या मसाल्यांमध्ये टाकायचं आहे आणि छान असं या तेलामध्येच ना परतवून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे। हे चिकन आपण जेवढं छान असं या तेलामध्ये परतवून घेऊ ना, तेवढं हे जास्त चविष्ट बनेल आणि सोबतच लवकर देखील शिजलं जाईल, कारण या मसाल्यांची कोटिंग या चिकनच्या फोडींना होणं खूपच गरजेचं आहे। तर बघा, हे व्यवस्थित असं छान असं मिक्स झालेलं आहे। आता यावर 5 मिनिटांकरिता झाकण ठेवूया, गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून वाफ काढून घेऊया। तर बघा, 5 मिनिटांनंतर आता झाकण खोलून बघतेय, आपलं हे चिकन व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे। आता हे शिजण्याकरिता यामध्ये टाकूयात 2 तांबे पाणी। तर पाणी हे मी सुरुवातीला थोडंसं अंदाजेच घालतीये, जरा जास्तच प्रमाणात घालायचंय, कारण हे जे सूप आहे ना ते प्यायला देखील खूपच मस्त लागतं। यामध्ये साधारणतः 1.5 चमचा मीठ टाकूयात, कारण हे मीठ मी फक्त आत्तापुरतंच म्हणजेच चिकन आणि सूप पुरतंच टाकलेलं आहे, नंतरही आपण मीठ वापरणार आहोत। व्यवस्थित संपूर्ण साहित्य मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून याला आपण 2 शिट्या काढून घेऊयात, म्हणजे या ठिकाणी आपलं अळणी पाणी देखील तयार होईल। तर बघा, आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊयात। तोपर्यंत आपण बिर्याणीची किंवा पुलावाची तयारी करूयात। त्याकरिता मी या ठिकाणी 400 ग्रॅम बासमती तांदूळ घेतलाय। 1/2 किलो चिकनकरिता एवढा तांदूळ पुरेसा आहे, पण तुम्हाला हवं असल्यास 1/2 किलो तांदूळ घेतला तरीही चालेल। तांदूळ आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात, यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी काढून टाकूयात आणि हा तांदूळ जरा वेळ साईडला ठेवून देऊयात। इकडे आपल्या कुकरची देखील वाफ पूर्णतः गेलेली आहे। आता झाकण खोलून बघूयात। तर बघा, अगदी मस्त असं आपलं या ठिकाणी अळणी पाणी तयार झालेलं आहे। चिकन देखील 80 ते 90% शिजलेलं आहे। आता यातील आपण चिकनच्या फोडी वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि सूप वेगळं करून घ्यायचंय। याच वेळेला तुम्ही यातील खडा मसाले तुम्हाला जर हवे असेल तर काढूनही टाकू शकता, कारण या खडा मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना तो तर आपला सुपामध्ये पूर्णतः उतरलेला आहे। आता आपण पुढील कृती करूयात। त्याकरिता पुन्हा एकदा सेम कुकर गॅसवर ठेवलाय, यामध्ये टाकूयात 3 चमचे तेल। तेलाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता, मी थोडंसं कमीच तेल वापरतीये। तेल अगदी छान असं गरम झालं की यामध्ये टाकूयात 1/2 चमचा जिरे। जिरे आपल्याला पहिले छान असे फुलू द्यायचे आहेत। मग टाकूयात 2 मोठ्या आकाराचे उभ्या आकारात कट करून घेतलेले कांदे।
आता हे कांदे ना आपल्याला छान असे सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे. तुम्ही जर नवशिके असाल, बॅचलर्स असाल, तर आजची ही पद्धत खूप साधी आणि सोपी आहे. तुम्ही एकदा तरी नक्की बनवून बघा. आपला कांदा जर असा तळून झालेला आहे, हल्कासा सॉफ्ट झाला आहे, आता यामध्ये टाकूयात एक बारीक चिरलेला टोमॅटो. आणि हा टोमॅटो छान असा लवकर परतला जावा याकरिता फक्त पाव चमचा मीठ टाकले. संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊयात. तर बघा, आपला कांदा आणि टोमॅटो छान असे सॉफ्ट झालेले आहेत, व्यवस्थित परतले गेलेले आहेत, तेलही सुटले. यामध्ये टाकूयात पाव चमचा आलं आणि लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, कारण आलं लसूण पेस्ट आणि हळद आपण यापूर्वीही वापरली होती. सोबतच टाकूयात तिखटच्या अंदाजानुसार एक चमचा लाल तिखट, दीड चमचा कोणताही साठवणीतील काळा मसाला किंवा गरम मसाला आणि एकच चमचा धना पावडर, कारण धना पावडर देखील यापूर्वी आपण वापरलेली आहे. आता संपूर्ण साहित्य छान असं तेलामध्ये परतवून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात. आता आपले मसाले देखील छान असे परतले गेलेले आहेत, तेलही व्यवस्थित सुटलंय. आता यामध्ये टाकूयात चिकनच्या संपूर्ण फोडी आणि सोबतच हे मसाले चिकन व्यवस्थित परतलं जावं याकरिता जो आपला सूप होता ना त्यावरती जे तेलाचा तरंग आलेला आहे ते काढून टाकायचंय. यामुळे आपल्याला बिर्याणी बनवायला किंवा पुलाव बनवायला तेल अगदी कमी लागतं. कमी तेलामध्ये हा पुलाव छान असा मोकळा सुटसुटीत तयार होतो. त्यामुळे या सूपवर जेवढं काही तेल आलेलं होतं ना ते संपूर्ण मी या चिकनमध्ये टाकून घेतलंय. यामुळे आणखी एक फायदा झाला, ते म्हणजे हा जो मसाला आहे ना तो ओलसरपणामुळे या चिकनच्या फोडींना किंवा पीसेसला व्यवस्थित असा कोट झालेला आहे. याला थोडीशी ग्रेव्ही तयार झाल्यासारखं वाटते किंवा मग पाणी देखील सुटलेलं आहे. आता यावेळेला टाकूयात आपण मग अशी धुवून घेतलेला तांदूळ. तर हा अगोदरच धुवून ठेवल्यामुळे बघा आता छान असा कोरडा झालेला आहे. हा तांदूळ मी भिजत घातलेला नव्हता. तुम्ही थोड्या वेळ म्हणजे साधारणतः 15 मिनिटे भिजवून देखील घेऊ शकता. आता हा तांदूळ देखील अगदी हलक्या हाताने यामध्ये मिक्स करून देऊयात. यावेळेला अगदी हलक्या हाताने हे मिक्स करायचं आहे, कारण आपण चिकनचे पीसेस अगोदर देखील शिजवून घेतलेले होते तर तुटायला नकोय. यामुळे आपण हे व्यवस्थित असे हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचे. तर बघा तांदूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता यावर फक्त 5 मिनिटे झाकण ठेवूयात. यावेळेला देखील गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे. आता वाफ काढून घेऊ. तर बघा साधारणतः 5 मिनिटांनंतर आता झाकण खोलून बघतीये, संपूर्ण मसाले, तांदूळ, चिकन अगदी व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे. या तांदळाला छान अशी तेलाची कोटिंग झालेली आहे. यामुळे आपला पुलाव मी 100% सांगू शकते अगदी मस्त असा मोकळा सुटसुटीत तयार होणार आहे. तुम्हाला या ठिकाणी बासमती तांदूळ वापरायचा नसेल तर तुम्ही साधा कोणताही घरगुती तांदूळ वापरू शकता. हा तांदूळ ना मी या वाटीने मोजून घेतला होता, तो 2 वाटी भरला होता. तुम्ही जरीही या ठिकाणी वजनी प्रमाणात तांदूळ घेतलेला असेल तरी देखील घरातील एखाद्या वाटीने हा तांदूळ मोजून घ्या. यामुळे तुम्हाला पाण्याचं म्हणजेच सूपाचं प्रमाण ठरवायला मदत पडेल. तर हा जो सूप आहे ना तो देखील मी या वाटीनेच मोजून घेतला. तो 4 वाट्या भरलेला आहे. जर कमी भरला असेल तर यामध्ये थोडंफार तुम्ही कोमट पाणी देखील वापरू शकता. आता हे सूप या तांदळामध्ये टाकूयात. तर लक्षात घ्या, आपल्याला छान अशी मोकळी सुटसुटीत बिर्याणी बनवण्याकरिता तांदळाच्या डबल पाणी वापरायचं आहे, म्हणजेच डबल सूप वापरायचा आहे. आता अगोदर देखील 2 वेळेला आपण मीठ वापरलं असल्यामुळे आता अगदी थोडंसं मीठ लागणार आहे. चवीनुसारच टेस्ट करून मीठ टाका. आणि सोबतच टाकूयात सर्वात शेवटी बिर्याणी मसाला. सुहानाचा बिर्याणी मसाला मी या ठिकाणी वापरतीये, साधारणतः 1.5 चमचा. आता संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. माझा भाऊ ना ज्यावेळेला मित्रांमध्ये अशा पद्धतीची नॉनव्हेज पार्टी करतो ना त्यावेळेला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सेम पद्धत वापरून ही बिर्याणी बनवत असतो. अगदी मस्त अशी त्यांची पार्टी तयार होते. आता या कुकरला झाकण लावूयात आणि फक्त मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घेऊयात. तर बघा 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊयात. कुकर थंड झाल्यानंतर आता हा मी खोलून बघते. तर बघा एकदम जबरदस्त आपला चिकन पुलाव किंवा चिकन बिर्याणी तयार झाली आहे. एकदम साध्या सोप्या, कोणत्याही जास्तीच्या मेहनतीशिवाय अगदी छान अशी मोकळी सुटसुटीत आपली या ठिकाणी चमचमीत चिकन बिर्याणी तयार झाली आहे. आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास 1 लाईक तर नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून यावर्षीही 31 डिसेंबरची पार्टी तुम्ही घरगुती साहित्यांमध्ये झटपट अशी तयार करू शकता.
त्याचप्रमाणे मी या ठिकाणी परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे, परफेक्ट टिप्स दिली आहे, या वापरून तुम्ही स्वतःचा बिझनेस देखील सुरू करू शकता, नक्कीच तुम्हाला मदत होईल. चला तर मग भेटूया तुमच्याजवळ एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.